आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्ताभिसरण संस्था म्हणजेच ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम यावर आधारित सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आजपासून आपण ज्या सराव प्रश्नपत्रिका असतील त्या प्रत्येक टॉपिक वाईज आपण पाहणार आहोत, म्हणजे प्रत्येक टॉपिक स्पेशली त्याच्यावरील सर्व जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ असेल, त्या 10 सेकंदामध्ये तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, तुमचा स्कोरही कमेंट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, रक्ताभिसरणचा शोध कोणी लावला. रक्ताभिसरण जी संस्था आहे त्याचा शोध कोणी लावलेला आहे. पहा याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे विल्यम हार्वे. विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणचा शोध लावलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बेसिक आहे, पण हे लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढचा प्रश्न आहे, खुली रक्ताभिसरण संस्था खालीलपैकी कोणामध्ये अस्तित्वात असते. याचं उत्तर आहे झुरळ. झुरळामध्ये खुली रक्त भिसरण संस्था अस्तित्वात असते. खुली म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि मुख्यतः दोन प्रकारच्या रक्ताभिसरण संस्था आहेत, एक आहे ओपन आणि एक आहे क्लोज, खुली आणि बंद. तर झुरळामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था असते. आणि जे बाकीचे खालील तीन जे सजीव दिलेले आहेत, मासे, बेरूक आणि मानव, यामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते. म्हणजे मानवामध्ये लक्षात ठेवायचं, मानवामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते. बंद रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते हे तुम्ही लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, बंद रक्ताभिसरण संस्था खालीलपैकी कोणामध्ये अस्तित्वात असते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पक्षी जे आहेत, सर्व पक्षी आणि बेडूक यांमध्ये बंद रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते. त्याचबरोबर मानवामध्ये सुद्धा बंद रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते. पुढील प्रश्न आहे, मानवामध्ये खालीलपैकी कोणती रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते. याचं उत्तर आहे बंद रक्ताभिसरण संस्था. ऑप्शन क्रमांक 1, मानवामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते. मुख्य जे आहेत ते दोन रक्ताभिसरण संस्था आहेत, तुम्ही पाहू शकता खुली आणि बंद. बंद रक्ताभिसरण संस्था जी आहे त्यामध्ये जे रक्त आहे ते शिरा आणि धमन्यांमधून वाहतं. म्हणजे शुद्ध रक्त जे आहे आणि अशुद्ध रक्त जे आहे ते एकमेकामध्ये मिसळत नाही, ते बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये. आणि खुली रक्ताभिसरण संस्थेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध जे रक्त आहे ते दोन्ही मिक्स असतं. हे लक्षात ठेवायचे महत्त्वाचे पॉईंट आहेत. पुढचा प्रश्न आहे, धमन्यांना झडपा असतात. हे विधान सत्य आहे, वरील विधान असत्य आहे, पर्याय पुरेसे आहेत आणि वरील पर्याय चुकीचे आहेत. पायाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वरील विधान जे असत्य आहे. म्हणजे धमन्यांना झडपा असतात हे विधान असत्य आहे. म्हणजे झडपा नसतात, धमन्यांना झडपा नसतात हे लक्षात ठेवायचं. आणि शिरा ज्या आहेत त्या शिरांना झडपा असतात. रक्तदाबानुसार रक्तवाहिन्यांचा चढता क्रम लावा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शिरा, केशवाहिनी आणि धमन्या. भित्तिकेच्या दिवसानुसार रक्तवाहिन्यांचा चढता क्रम लावा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, म्हणजे केशवाहिनी, शिर्या आणि धमन्या हे जे आहे ते भित्तिकेच्या जाडीनुसार रक्तवाहिन्यांचा चढता क्रम आहे. ठीक आहे, लक्षात आहे, केशवाहिन्यापेक्षा शिरा आणि शिरांपेक्षा धमन्यांची जी भित्तिका आहे ती जास्त जाड असते. रक्तवाहिन्यांचा अभ्यास करण्याला काय म्हणतात.
याचं उत्तर आहे एंजियोलॉजी. एंजियोलॉजी म्हणजे रक्तवाहिन्यांचा अभ्यास करण्याच्या पद्धतीला एंजियोलॉजी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, रक्ताचे एकूण किती टक्के भाग हा रक्तद्रव असतो? रक्तद्रव म्हणजे प्लाझ्मा. याचं उत्तर आहे 55%. 55% भाग हा प्लाझ्मा असतो रक्ताच्या. म्हणजे जर 100 मिलीलिटर रक्त असेल तर त्यापैकी 55 ml जे आहे ते प्लाझ्मा असतील. लाल रक्तपेशी लाल रंग कशामुळे असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये मुळे लाल रक्तपेशीला लाल रंग असतो. हिमो म्हणजे लोह. लोह असतं, ह्या लोहावर ज्यावेळेस पाण्याची प्रक्रिया होते, ज्यावेळेस पाणी पडतं त्यावेळेस ते गंजतं, त्यामुळे हिमोग्लोबिन मुळे रक्तपेशींना लाल रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असेल? याचं उत्तर आहे जिराफ. जिराफ या प्राण्याचं हृदय सर्वात मोठे असते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? याचं उत्तर आहे 97,000 किलोमीटर. 97,000 किलोमीटर एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. हृदयाच्या ठोक्याचा आवाजाची तीव्रता किती असते? याचं उत्तर आहे 15 डेसिबल. ऑप्शन क्रमांक 4, 15 डेसिबल. लक्षात ठेवायचं महत्त्वाचा प्रश्न आहे IMP. खालीलपैकी कोणते हिमोग्लोबिन आढळत नाही? ठीक आहे, खालीलपैकी कोणामध्ये हिमोग्लोबिन आढळत नाही? याचं उत्तर आहे झुरळ. झुरळामध्ये हिमोग्लोबिन आढळत नाही. हिमोग्लोबिन आपण आताच पाहिलं, हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न आहे, सामान्य रक्तपेशींचा आकार कसा असतो? याचं उत्तर आहे द्विअंतर्वक्र. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे आतमधल्या बाजूला ते वक्र असतात, आतमधल्या बाजूला असतात, तर या अशा प्रकारचा त्यांचा आकार असतो. पुढचा प्रश्न आहे, युरियाचे वहन कोण करते? याचं उत्तर आहे जीवद्रव्य आणि रक्त हे युरियाचं वहन करतं. रक्त गोठण्याची क्रिया कोण सुरू करते? याचं उत्तर आहे रक्तपट्टिका. रक्तपट्टिका या रक्त गोठण्याची क्रिया सुरू करतात. पुढचा प्रश्न, पहिले हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोणी केली? याचं उत्तर आहे ख्रिश्चन बर्नार्ड. ऑप्शन क्रमांक 2.
महत्त्वाचा प्रश्न आहे, खूपदा विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे. आणि याची जर PDF हवी असेल, या प्रश्नांची जर PDF हवी असेल, तर स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसतोय, त्या नंबरवर, स्क्रीनवरचा जो नंबर दिसतोय तुम्हाला, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करायचा आहे. ठीक आहे, माझी परीक्षा या नावाने तुम्ही हा नंबर सेव्ह करायचा आहे. माझी परीक्षा या नावाने तुम्ही हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह केल्यानंतर त्यावर तुमचं नाव, या क्रमांकावर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा, ठीक आहे, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा जिल्हा जो आहे तो व्हॉट्सअप करायचा आहे, व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे स्क्रीनवरील नंबरवर. त्यानंतर तुम्हाला ही PDF जी आहे ती तुम्हाला तिथे पाठवली आहे. त्याचबरोबर नवीन जॉब अपडेट, सर्व जे नोकरीचे अपडेट असतील तुम्हाला तिथे पाठवले जातील. पुढचा प्रश्न आहे, झुरळाचे हृदय किती कप्प्याचे असते? पहा, याचं उत्तर आहे 13. 13 कप्प्यांचा असतो ऑप्शन क्रमांक एक. पुढचा प्रश्न आहे, मानवी हृदय किती कप्प्यांचे असते? पहा, याचं उत्तर आहे 4 कप्प्यांचं असतं. मानवी हृदय जे आहे ते 4 कप्प्यांचं असतं. 2 हलिंदे आणि 2 निलय असतात. ठीक आहे, म्हणजे 2 ऑरिकल आणि 2 वेंट्रिकल्स मानवी हृदयामध्ये असतात. तर ही जी आहे ती आजची टेस्ट आहे. याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही दिलेला जो खाली क्रमांक आहे स्क्रीनवर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे.